वर्ष 2012-13 4,000 कोटी, वर्ष 2013-14 5,800 कोटी, वर्ष 2014-15 7,500 कोटी, या वर्षीचा पतपुरवठा आराखडा 8,504 कोटींचा. गेल्या आर्थिक वर्षातल्या पतपुरवठा आराखड्याच्या तुलनेत यावर्षी 17.6% वाढ झाली आहे. पतपुरवठा आराखड्यात ग्रामीण कृषी विकासाला प्राधान्य देण्यात आलंय. दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला धीर खचू देऊ नये म्हणून पीक कर्जावर भर देण्यात आलाय. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. जे काही फायनान्शियल क्रंच मार्केटमध्ये आहे किंवा शेतकऱ्यांना आणि जे लघु उद्योजक आहेत त्यांना जास्तीत जास्त हे सुविधा उपलब्ध व्हावा आणि त्यांच्यातून ही जी पूर्ण अर्थव्यवस्था आहे याला एक चालना मिळावी या अनुषंगाने हे वाढवण्यात आलेले आहे. आणि विशेष जी वाढ झालेली आहे त्यामध्ये कृषीमध्ये जवळपास 1100 कोटीची वाढ आपण केलेली आहे. या आराखड्यात पीक कर्जासाठी 2,632.48 कोटी तरतूद केली आहे. ही तरतूद एकूण आराखड्याच्या 66.35% इतकी आहे. कृषी आणि कृषीपूरक उद्योगांसाठी 1,146.57 लाख रुपये, अन्य प्राथमिक व्यवसायांकरता 2,525.22 लाख रुपयांची तरतूद आहे. नाशिकचा शेतकरी जिल्ह्यात अर्थव्यवस्था सक्षमपणे हाकतोय. त्याच्या हात सातत्यानं बळकट करण्याचं काम बँका करतायत. त्याला सरकारनं आणि सहकारी संस्थांनी हातभार लावल्यास वेगवेगळ्या संकटांवर मात करून नाशिक जिल्हा आगेकूच करू शकतो. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.